विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 3 मधील काही उदाहरणांचा अभ्यास केला. आज पुन्हा एकदा आपण दोन महत्त्वाच्या उदाहरणांबद्दल या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. प्रश्न 23 बघा. आकृतीमध्ये दोन वर्तुळे एकमेकांना एम व एन बिंदूमध्ये छेदतात. बिंदू एम व एन मधून काढलेल्या वृत्तछेदिका बिंदू आर व बिंदू एस मध्ये तसेच बिंदू पी व क्यू मध्ये एकमेकांना छेदतात. तर सिद्ध करा रेख पी आर समांतर रेख क्यू एस. दोन वर्तुळ आहेत, दोघे एकमेकांना एम आणि एन बिंदूमध्ये छेदतायत आणि एम आणि एन बिंदूंमधून काढलेल्या ज्या काही वृत्तछेदिका आहेत त्या आर आणि एस, पी आणि क्यू अशा चार बिंदूंमध्ये त्या ठिकाणी पहिली वृत्तछेदिका आर आणि एस मध्ये छेदते, दुसरी वृत्तछेदिका पी आणि क्यू मध्ये छेदते. तर सिद्ध करायचे की पी आर समांतर क्यू एस, हे दोन रेषाखंड आपल्याला एकमेकांना समांतर आहेत असं या ठिकाणी सिद्ध करायचे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्या. ह्या वर्तुळात एक चक्रीय चौकोन आहे, ह्या वर्तुळात एक चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाचे वेगवेगळे गुणधर्म आपण शिकलो आहेत, त्या गुणधर्मांचा या ठिकाणी उपयोग करायचे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी एक रचना करून घेतली आहे, रेख एम एन काढला आहे. बघा आपण रचना काय केली. आपण रेख एम एन काढला, रेख एम एन काढून घेतला. आता रेख एम एन काढून घेतल्यानंतर या ठिकाणी चौकोन पी आर एम एन हा सिद्धता आपल्याला बघायची आहे. चौकोन पी आर एम एन हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोन आहे, पी आर एम एन हा एक चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोनाचा एक गुणधर्म आपण शिकलो आहे की चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. गुणधर्म काय बघा आपला, चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला काय लिहिता येईल बघा. चक्रीय चौकोन पी आर एम एन चा बाह्यकोन आपण घेतला, कोन एम एन क्यू हा एकरूप असेल कोन एम एन क्यूच्या संलग्न कोन. आता या ठिकाणी हा एम एन क्यू बाह्यकोन आहे, या बाह्यकोनाचा संलग्न कोन हा एम एन पी आहे आणि याचा सम्मुख कोन कोणता, आर. आर या कोनाशी एकरूप असेल. विधान नंबर 1 आपण या ठिकाणी दिला. तसंच एम एन आर ए क्यू एस, एम एन क्यू एस हा सुद्धा एक चक्रीय चौकोन आहे म्हणून त्याचप्रमाणे मोठ्या वर्तुळामधल्या चक्रीय चौकोनाचा जर आपण उपयोग केला तर कोण एम एन पी एकरूप असेल. आता एम एन पी हा याचा बाह्य कोन आहे तर त्याचा संलग्न कोण एम एन क्यू आहे आणि त्याचा सम्मुख कोण एस आहे, कोण यस या कोणाशी एकरूप आहे. विधान नंबर 2, या एका गुणधर्माचा उपयोग करून दोन चक्रीय चौकोन आपण या ठिकाणी दाखवले आणि या चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोन हा त्याच्या संलग्न कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो असं आपण या ठिकाणी लिहून घेतलं. म्हणून हे दोन कोणांच्या एकरूप जोड्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या. आता या ठिकाणी कोण एम एन पी आणि कोण एम एन क्यू यांच्या दोघांच्या मापांची बेरीज 180 आहे, कारण रेषीय जोडीतील कोण. आता हे दोघं रेषीय जोडीतील कोण आहेत, हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून यांच्या दोघांच्या मापांची बेरीज 180 आहे. आणि आता एम एन पी हा
एस कोणाशी आणि एम एन क्यू हा आर कोणाशी एकरूपी म्हणून कोण आर अधिक कोण एस बरोबर 180 अंश आले. कोण आर आणि कोण एस यांच्या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश आली. तर म्हणून हे दोन कोण ज्या रेषांमुळे तयार झाले आहेत त्या रेषा कोणत्या कोणत्या बघा. रेख पी आर समांतर असेल रेख क्यू एस शी कारण आंतर कोणांची कसोटी. आता आंतर कोणांची कसोटी आपण शिकलो इयत्ता नववीत की दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतर कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल किंवा ते एकमेकांचे पूरक कोण असतील तर ते कोण ज्या दोन रेषांमुळे तयार झाले त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होते. आता प्रश्न 24 बघा. दोन वर्तुळे परस्परांना ए व ई बिंदूमध्ये छेदतात. बिंदू ई मधून काढलेली त्यांची सामायिक छेदिका वर्तुळांना बी आणि डी बिंदूमध्ये छेदते. बिंदू बी व डी मधून काढलेल्या स्पर्शिका बिंदू सी मध्ये एकमेकांना छेदतात. तर सिद्ध करा चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलंय आपल्याला. दोन वर्तुळं एकमेकांना ए आणि ई या दोन बिंदूंमध्ये एकमेकांना छेदत आहेत आणि ई मधून काढलेली ही सामायिक छेदिका एका वर्तुळाला बी बिंदूत तर दुसऱ्या वर्तुळाला डी बिंदूमध्ये त्या ठिकाणी छेदते. बिंदू बी मधून काढलेली स्पर्शिका आणि बिंदू डी मधून काढलेली स्पर्शिका बिंदू सी मध्ये एकमेकांना छेदते. तर सिद्ध करा हा जो चौकोन एबीसीडी या ठिकाणी तयार झाला आहे हा चक्रीय चौकोन आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचे. तर त्यासाठी आपण थोडीशी रचना केली चक्रीय चौकोन तयार करून घेतला आणि एई हा रेषाखंड जोडून घेतला. तर रचना लिहित असताना रेख एई रेख ए बी व रेख ए डी काढला असे तीन रेषाखंड आपण काढून घेतले रचनेमध्ये. आता चक्रीय चौकोन आपल्याला सिद्ध करून दाखवायचे. तर चक्रीय चौकोनाचा गुणधर्म आपल्याकडे आहे की जर चौकोनाचे समोरासमोरील कोण त्या ठिकाणी एकरूप पूरक कोण असतील जर एखाद्या चौकोनाचे सम्मुख कोण एकमेकांचे पूरक कोण असतील तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. हा चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास आपल्याकडे आहे आणि ह्या व्यत्यासाचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करूया बघा. पहिल्यांदा स्पर्शिका छेदिका या प्रमेयाचा उपयोग करून बघा. स्पर्शिका छेदिका प्रमेयाचा उपयोग आपण जर केला तर या ठिकाणी स्पर्शिका आहे बी सी आणि बी ही छेदिका आहे. तर या ठिकाणी हा जो कोण तयार होतोय कोण सी बी ई बरोबर 1/2 माप कंस बी ई विधान नंबर 1 तसेच कोण सी डी ई बरोबर सुद्धा 1/2 माप कंस डी ई विधान नंबर 2 आणि यांना दोघांना एकत्रित आपण कारण देऊ शकतो स्पर्शिका छेदिका प्रमेय. आता स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार या दोन कोणांची माप या दोन कंसांच्या मापाच्या निंपट असतील असं आपण या ठिकाणी दाखवू शकतो. त्यानंतर कोण ए बी ई बरोबर बी ए ई कोण बी ए ई बरोबर 1/2 बघा. आता कोण बी ए ई हा कोण या ठिकाणी आपल्याला दिसतोय या कोणाचं माप पुन्हा एकदा बी ईच्या निंपट असेल म्हणून 1/2 माप कंस बी विधान नंबर 3 तसेच कोण डी ए ई बरोबर 1/2 माप कंस डी ई विधान नंबर 4 आणि या दोन्ही विधानांना एकत्रित आपण काय कारण देऊ शकतो बघा.
डीएई हा कोण आणि बीएई हा कोण या ठिकाणी कोणत्या प्रकारचे कोण आहेत यांचा दोघांचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे म्हणून हे आंतरलिखित कोण आहेत आणि आंतरलिखित कोणाचे प्रमेय या ठिकाणी आपण वापरलं आणि आंतरलिखित कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या या कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या बीई कंसाच्या निंपट असेल आणि डीएई या कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या डीई या कंसाच्या मापाच्या निंपट त्या ठिकाणी असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता विधान नंबर 1, 2, 3 आणि 4 वरून काय लिहू शकतो बघा आपण. बीईच्या निंपट या कोणाचं माप आहे, बीईच्या निंपट ह्या कोणाचं माप आहे, म्हणजे याचा अर्थ असा कोण सीबीई हा एकरूप असेल कोण बीएई शी. विधान नंबर 5 आणि याला कारण आपण दिलं 1 व 3 वरून. तसेच कोण सीडीई हा एकरूप असेल कोण डीएई ह्या कोणाशी. विधान नंबर 6 आणि याला कारण दिलं आपण 2 व 4 वरून. बघा लक्षात येत आहे का, 1 आणि 3 मध्ये आपल्याला काय सांगितलंय की हे जे दोन कोण आहेत हे दोन्ही कोण बीई ह्या कंसाच्या निंपट आहेत आणि एकाच कंसाच्या निंपट असणारे हे दोन्ही कोण कंसाचं माप समान असल्यामुळे दोन्ही कोणांची माप सुद्धा समान असतील असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता आपण या ठिकाणी हा जो त्रिकोण आपल्याला दिसतोय बघा, त्रिकोण सीबीडी मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते हा गुणधर्म वापरून घेऊया. बघा कोण सी अधिक कोण सीबीडी अधिक कोण सीडीबी बरोबर 180 अंश. आता कोण सीबीडी बघा, कोण सीबीडी म्हणजेच कोण सीबीई असं आपण लिहू शकतो. कोण सी अधिक कोण सीबीई अधिक सीडीबी म्हणजे सीडीई असं आपण लिहू शकतो. सीडीई बरोबर 180 अंश. आता या ठिकाणी आपण हा जो कोण सीबीई आहे हा बघा विधान नंबर 5 मध्ये हा कोणत्या कोणाशी एकरूप आहे, बीएई ह्या कोणाशी एकरूप आहे, म्हणून याच्या जागेवर आपण बीएई टाकू शकतो. आणि सीडीई हा कोण डीएई ह्या कोणाशी एकरूप आहे म्हणून त्याच्या जागेवर आपण डीएई हा टाकू शकतो. म्हणजे कोण सी अधिक कोण सीबीईच्या जागेवर बीएई आणि अधिक सीडीईच्या जागेवर कोण डीएई आपण टाकू शकतो आणि यांच्या मापांची बेरीज 180 अंश. आता थोडंसं आकृतीचं निरीक्षण करा. कोण बीएई आणि कोण डीएई बघा, बीएई आणि डीएई दोन्ही लगतचे कोण आहेत आणि दोघांच्या मापांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला एक वेगळा कोण मिळतो. तो कोणता बघा, कोण सी अधिक या दोघं मिळून तयार होणारा कोण बीएडी आणि यांच्या दोघांची बेरीज किती असेल, 180 अंश असेल. कोण सी आणि कोण बीएडी बरोबर 180 अंश. विधान नंबर 5. आता चौकोन एबीसीडी मध्ये चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. कोण सी अधिक कोण सीबीए अधिक कोण सीडीए बघा, कोण सी अधिक कोण सीबीए अधिक कोण सीडीए अधिक कोण बीएडी बरोबर 360 अंश. परंतु त्यापैकी हा कोण सी आणि हा कोण बीएडी यांची बेरीज 180 आहे म्हणून कोण सीबीए अधिक कोण सीडीए बरोबर 360 अंश वजा 180 अंश. विधान नंबर 5 वरून यांच्या दोघांची बेरीज 180 आहे म्हणून तो 180 आपण उजवीकडे नेला, 360 मधून वजा झाला आणि म्हणून कोण सीबीए
अधिक कोण सी डी ए बरोबर वजाबाकी केल्यास आपल्याला मिळते 180 अंश विधान नंबर 6. आता विधान नंबर 5 व 6 वरून विधान नंबर 5 व 6 वरून चौकोन एबीसीडी चे समोरासमोरील कोण म्हणजे सम्मुख कोण एकमेकांचे पूरक कोण आहेत आणि म्हणून चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होते. बघा लक्षात घ्या मित्रांनो काय केलं आपण. पहिल्यांदा स्पर्शिका छेदिका प्रमेय वापरलं आणि दोन कोणांची माप त्यांनी आंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापाच्या निमपट असते हे दाखवलं. त्यानंतर पुन्हा आंतरलिखित कोणाचं प्रमेय वापरलं आणि त्याच दोन कंसांच्या निमपट माप असणाऱ्या दोन कोणांची नावं आपण त्या ठिकाणी लिहून घेतली. आता चार विधानं आपल्याला मिळाली. या चारही विधानांवरून दोन कोण आपण एकरूप दाखवले. त्यानंतर एक त्रिकोण घेतला. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ह्या गुणधर्माचा उपयोग करून तिघांच्या मापांची बेरीज 180 दाखवली आणि वरील उदाहरण विधानामध्ये आपण जे दोन कोण एकरूप दाखवले त्यांची नावं या ठिकाणी टाकून घेतली आणि चौकोन एबीसीडीच्या सम्मुख कोणांची एक जोडी पूरक आहे असं आपण विधान नंबर 5 मध्ये दाखवलं. त्यानंतर चौकोनाच्या चारींची बेरीज चारी कोणांची बेरीज 360 अंश असते हा गुणधर्म वापरून आपण चारी कोणांची बेरीज 360 दाखवली. पैकी विधान नंबर 5 मध्ये जे सांगितलं होतं आपल्याला की दोन कोणांची बेरीज 180 आहे ते परत केलं म्हणजेच उरलेल्या दोन कोणांची बेरीज सुद्धा 180 आहे आणि म्हणून चौकोन एबीसीडीच्या सम्मुख कोणांच्या मापांची बेरीज बरोबर 180 येते आणि म्हणून चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास वापरून आपण सांगू शकतो की चौकोन एबीसीडीच्या सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण आहेत म्हणून चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होते.